नमस्कार मित्रांनो, वेलकम टू YJ अकॅडमी विच इज द पार्ट ऑफ अर्न अकॅडमी। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण परीक्षेला विचारलेले गणित ट्रिक नुसार कसे सोडवायचे हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने। तर यामधला पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे। 10 पैसे 20 पैसे व 25 पैशाची समान नाणी घेतल्यास 20 रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी असतील असा प्रश्न विचारलाय। आणि ऑप्शन काय काय दिले मित्रांनो, 30 20 50 आणि 40। ट्रिक नुसार काम कसं करायचं लक्षात घ्या, ठीक आहे। आता इथं बघा, 10 पैसे 20 पैसे 25 पैसे सर्व पैशामध्ये आहे आणि 22 रुपयामध्ये आहे। 22 काय आहे, रुपयामध्ये आहे। मित्रांनो प्रमाण सारखं पाहिजे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 22 रुपये म्हणजे 2200 पैसे। 22 रुपये म्हणजे किती पैसे, 2200 पैसे। आता या 2200 पैशाला करायचं काय मित्रांनो, पहा 10 पैसे म्हटलं, हे बघा 10 पैसे, त्यानंतर 20 पैसे, त्यानंतर 25 पैसे असं म्हटलेलं आहे। तर या सर्वांची बेरीज करून घ्या। बेरीज बघा किती येते, 0 0 5 5 आणि 1 2 3 3 2 5 म्हणजे एकूण 55। तर या 55 डायरेक्ट या 1 2200 भागायचं आहे, ठीक आहे। बघा आता भागाकाराची क्रिया कशी करायची, 55 आणि 22 11 भाग जाईल। 11 जर 5 भागलं, 11 5 55 आणि 11 जर 22 भागलं, 11 2 22, समोरचे 2 0 वर घ्या। आता या 5 या 200 भागायचं आहे, 5 1 5 5 4 20 आणि समोरचा जो 0 आहे तो इथं उचलून घ्या, म्हणजे किती आलं उत्तर याचं, 40। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे काढा। इथं ट्रिक काय वापरायची माहिती आहे का, अगोदर बघा इथं पायांची संख्या किती आहे। पायांची संख्या बघा मित्रांनो इथं 144 आहे, दोघांच्या पायांची संख्या किती आहे, 144 आहे। तर ही किती प्राण्यांचे पाय आहेत, 2 प्राण्यांचे, म्हणून 144 2 भागून टाका। बघा आपलं उत्तर किती येतं, 2 जर 144 भागलं तर 2 1 2 2 7 14 आणि समोर परत 2 2 4, म्हणजे उत्तर किती मिळालं, 72, ठीक आहे, 72 मिळालं। तर मित्रांनो आता करायचं काय, या 72 मधून एकूण संख्या किती त्यांची, 50 आहे। कोणाकोणाची, प्राणी संग्रहालयातील मोर आणि हरणाची एकूण संख्या 50 आहे। तर या आलेल्या उत्तरातून म्हणजे 72 मधून इथं 50 मायनस करा, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, पहा 2 मधून 0 गेला 2 7 मधून 5 गेले 2, म्हणजे 22 झाले इथलं मित्रांनो, काय झाले, हरिण। 22 काय झाले आपले, हरिण झाले, हरिण। या प्रश्नाचं उत्तर जे काय येईल ना, तो 4 पायाचा प्राणी येईल, 4 पायाचा प्राणी। ही पद्धत काय केली, परत सांगतो, एकूण पाय होते 144, 2 प्राण्याचे पाय आहेत म्हणून 2 भागलं, उत्तर आलं 72। या 72 मधून मायनस काय केलं, एकूण किती प्राणी आहेत, 50, वजा केलं 50, तर 22 आले हरिण, 4 पायाचा प्राणी। कोण राहील, हरिण राहील का मोर राहील, हरिणच राहील, मग हरिण आहे 22, बरोबर आहे। आता हरणांची संख्या तर आपल्याला मिळाली, हरिण बरोबर किती भेटले आपल्याला, बघा हरिण बरोबर आपल्याला भेटले 22, ठीक आहे। आता राहिलं कोण, मोर राहिलं, मोर, ठीक आहे। मग आता मला सांगा, जर एकूण प्राणी 50 असतील, एकूण प्राणी किती आहेत, 50, त्यापैकी 12 जर हरिण असतील, 22 यातून वजा करा, ठीक आहे। एकूण प्राणी जर 50 असतील आणि त्यापैकी हरिण जर 22 असतील, तर मोर किती, तर एकूण प्राण्यातून आपण हरणांची संख्या वजा करू, या 0 तून 2 नाही जात, उष्ण 1 घ्या, 10 झाले, 10 तून जर 2 गेले 8, ठीक आहे, इथं राहिले 4, 4 तून 2 गेले 2 म्हणजे 28, किती, 28, म्हणजे मोरांची संख्या आहे 28, मोरांची संख्या किती आहे, 28। तर ऑप्शन क्रमांक कोणता लागणार आपल्याला, बघा मोरांची संख्या 28 आहे, ऑप्शन क्रमांक 1 22 आणि 28 या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आपण सर्व प्रश्नांची उत्तरं ट्रिकनुसार काढू शकतो। मित्रांनो या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला दररोज पाहायचे असतील, तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला सबस्क्राईब करून शेजारी असलेलं घंटीचं बटन प्रेस करून घ्या, त्यामुळे तुम्हाला काय होईल, माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा मित्रांनो काय दिलेला आहे, 48 पुरुष 1 खंदक 20 दिवसामध्ये खणू शकतात, तर किती पुरुष ते 15 दिवसात खणू शकतील असा प्रश्न आहे। आता करायचं काय पहा, 48 पुरुष आहेत तर 48 लिहून घ्या, हे बघा 48 लिहिलं, 48 पुरुष 1 खंदक 20 दिवसात खणू शकतात, दिवसांची संख्या 20 आहे, हे बघा मी इथं 20 लिहिलं। त्यानंतर सांगितलं की किती पुरुष ते 15 दिवसात खणू शकतील, डायरेक्ट इथं जे काही 15 आहे ते छेदामध्ये लिहून घ्या, इथं या पद्धतीनं खाली 15 छेदामध्ये लिहा। आता या 15
आणि या 20 ला आपल्याला कितीने भाग जाईल, 5 ने भाग जाईल। 5 ने जर 15 ला भागलं तर 5 त्रिक 15 आलं, आणि 5 ने जर 20 ला भागलं तर 5 चौक 20 आलं, ठीक आहे। आता या 3 ने 48 ला भागा, 3 ने 1 3 परत 3 ने 1 3 उरलेला 1 इथं लिहा, 18 संख्या झाली। परत 3 ने 18 ला भागा, 3 ने 6 18। आता 16 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 16 चौक 64 दिवसात उत्तर किती मिळालं, 64 दिवसात। किती आहे हा किती पुरुष म्हटलं, ठीक आहे, 64 पुरुष, याचं उत्तर काय राहील, 64 पुरुष। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न इथे ट्रिकनुसार सोडवायचा होता। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, काय दिलेला आहे, 1 किलोमीटर मायनस 800 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असा प्रश्न आहे। मग सर्वात प्रथम इथं वजाबाकीच करायची आहे, पण दोघांचं जे काही प्रमाण आहे ते सारखं आहे का, 1 किलोमीटर आहे आणि 800 मीटर आहे, तर मित्रांनो दोघांचं प्रमाण सारखं पाहिजे, 800 मीटर आहे आणि 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, मग 1000 मीटर। बघा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर। मग 1000 मायनस समोर किती मीटर आहेत, 800 मीटर आहेत, हे 800 मीटर लिहिलं आपण, 800 मीटर बरोबर। आता 1000 मीटरमधून जर 800 मीटर गेले तर आपले 200 मीटर उरले, किती उरले, 200 मीटर उरले मित्रांनो, 200 मीटर। पण आपल्याला काय सांगितलं, किती सेंटीमीटर असं विचारलंय, किती सेंटीमीटर, तर मित्रांनो मीटर ते सेंटीमीटर हा आपल्याला 1000 फरक आहे, कितीचा फरक आहे, 1000 फरक आहे, सॉरी 1000 फरक आहे 200 मीटर बरोबर आहे। मग काय करायचं, इथं 200 मीटर आहे, मीटर ते सेंटीमीटर फरक कितीचा राहील, मीटर ते सेंटीमीटर सॉरी 100 फरक राहील, 100 फरक राहील। म्हणून काय करायचं आहे, यावर या 200 ला 100 ने गुणायचं, 200 गुणाकारामध्ये 100 बरोबर उत्तर किती येतं आपलं पहा, 200 जशाला तसे आणि 100 वर्षे 2 0 म्हणजे 20000 सेंटीमीटर। किती आलं होतं, 20000 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक किती मित्रांनो, मग ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। अशा पद्धतीने आपण या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो। तर मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, हा तर मी डेमो लेक्चर घेतला बरोबर आहे, हा मी डेमो लेक्चर घेतला, मी सविस्तर शिकवतो मित्रांनो, लाईव्ह लेक्चर शिकवतो दररोज न चुकता। तुम्हाला मी दररोज 5 ते 7 तास लाईव्ह क्लास शिकवतो आहे, 5 ते 6 तास लाईव्ह लेक्चर। या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, तुम्ही माझ्याशी थेट कन्वर्सेशन करू शकता। यामध्ये जे काही गणित आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व एकही सूत्र न वापरता शिकवत असतो, 1 रुपया खर्च करायचा नाही। फक्त करायचं काय आहे, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचा ॲप आहे, कोणता ॲप आहे, प्ले स्टोअर नावाचा ॲप आहे, ते प्ले स्टोअर नावाचा ॲप ओपन करा आणि त्या ॲपमध्ये सर्च करा मित्रांनो अन अकॅडमी। काय सर्च करता, अन अकॅडमी, अन अकॅडमी लर्निंग ॲप, अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करा, अन अकॅडमी लर्निंग ॲप। आणि मित्रांनो हे ॲप डाउनलोड झाल्याच्या नंतर तिथं तुम्ही माझी प्रोफाईल सर्च करा, माझी प्रोफाईल काय राहील पहा, युवराज जाधव, YUVARAJ युवराज, आणि जाधवचा जे कॅपिटल JADHAO ही माझी स्पेलिंग जर तुम्ही व्यवस्थित नाही टाकली तर तुम्हाला माझी प्रोफाईल सापडणार नाही। तर मित्रांनो काळजीपूर्वक ही जी काही प्रोफाईल आहे सर्च करा आणि माझी जी काही प्रोफाईल आहे ती फॉलो करून घ्या, आपण मिळून स्पर्धा परीक्षेची तयारी वेगात करूया मित्रांनो।